नमस्ते. आज आपण वीर्य परीक्षणाबद्दल बोलणार आहोत. वीर्य परीक्षण म्हणजे सीमेन अनालिसिस ही पहिल्या प्रथम पुरुषांमध्ये केलेली टेस्ट आहे. ही टेस्ट आपल्याला बेसिक आयडिया देते की पुरुषांमधलं फर्टिलिटी पोटेन्शियल कसं आहे. एक तृतीयांश इनफर्टिलिटीच्या कारणांमध्ये पुरुषांचा समावेश असतो. त्याच्यामुळे आपल्याला सीमेन अनालिसिस इज अ बेसिक टेस्ट टू असेस ऑल द थिंग्स. याच्यात आपल्याला सीमेन पॅरामीटर्स आपण जाणून घेऊया की सीमेन पॅरामीटर्स कसे डिनोट केले जातात, कलेक्शन कसं केलं जातं आणि त्याचं इंटरप्रिटेशन कसं केलं जातं. तर सीमेन अनालिसिससाठी प्री रिक्विसिट्स जे असतात ते 2 ते 5 दिवसांचा ॲब्स्टिनन्स. ॲब्स्टिनन्स म्हणजे संबंध न येण्याची परिस्थिती किंवा इजॅक्युलेशन न केलं असण्याची परिस्थिती. तर या सिच्युएशनमध्ये आपण सीमेन कलेक्ट करतो. जेव्हा सीमेन कलेक्ट करायचं असतं तेव्हा फर्स्ट इन्स्ट्रक्शन असते की युरिन पास करून येणं, त्याच्यानंतर पेशंटने स्वतःचे हात स्वच्छ धुणं आणि सीमेन कलेक्ट करणं. आणि होल ऑफ द सीमेन सॅम्पल इज टू बी कलेक्टेड इन दी कंटेनर. हे कंटेनर जे असतं ते स्टराईल कंटेनर असतं विच इज टू बी कलेक्टेड फ्रॉम दी लॅब. आणि हे मॅस्टर्बेशनच्या पद्धतीने किंवा असिस्टेड इजॅक्युलेटरी पद्धतीने आपण सीमेन सॅम्पल कलेक्ट करू शकतो. तर हे सीमेन सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर त्याला आपण लिक्विफॅक्शन टाईम नोट करण्यासाठी ठेवतो. तर याच्यात आपण डिनोट केलं जातं की बॉडी टेम्परेचरला हे सीमेन सॅम्पल कलेक्ट केलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण हीटिंग ब्लॉकवर हे सीमेन सॅम्पलचं कंटेनर ठेवत असतो. तर याच्यातले जे पॅरामीटर्स असतात तर त्याच्यात आपण फर्स्ट पॅरामीटर असतो व्हॉल्यूम. व्हॉल्यूम साधारण 1.5 ml, WHO 2010 गाईडलाईन्सप्रमाणे व्हॉल्यूम जे आहे सीमेन सॅम्पलमधलं ते मोर दॅन 1.5 ml असलं पाहिजे. ते कमी असेल तर काही प्रोस्टॅटिक इन्फेक्शन्स आहेत का, काही इजॅक्युलेटरी प्रॉब्लेम्स आहेत का हे आपण इंटरप्रिट करू शकतो. दुसरी गोष्ट आहे स्पर्म काउंट. स्पर्म काउंट जो आहे मिलियन्समध्ये असतो हे आपण पर ml असं ग्राह्य धरतो. 15 million हा नॉर्मल स्पर्म काउंट आहे. त्याच्यापेक्षा कमी काउंट असेल तर त्याला आपण ऑलिगोस्पर्मिया असं म्हणतो. आणि त्याच्यापुढे आपण जाऊन मोटिलिटी चेक करत असतो. मोटिलिटी म्हणजे स्पर्म्सची गती जी त्यांना स्त्रीबीजापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते फर्टिलिटी पोटेन्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर गती जी आहे ती साधारण प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी असं आपण डिनोट करतो. तर प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी जी असते ती साधारण 32% असली पाहिजे. तर ती प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी 32%पेक्षा जर जास्त असेल तर ते उत्तम असतं. पण ते त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण ॲस्थेनोस्पर्मिया असं म्हणतो. याच्यावर पण आपण जाऊन पुढे दुसरा पॅरामीटर जे चेक करतो मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी म्हणजे आपण स्पर्मचं जे स्ट्रक्चर पाहतो, हेड, कॅप, ॲक्रोझोमल कॅप, नेक पीस, टेल आणि मिडल पीस. तर ह्याच्यामध्ये कुठेही डिफेक्ट असेल तर मॉर्फॉलॉजी आपण डिनोट करतो. आणि ही मॉर्फॉलॉजी 4% जास्त नसली पाहिजे. याच्यापुढे जाऊन आपण स्पर्म मध्ये डेड स्पर्म्सचं प्रमाण किती आहे, इन्फेक्शनचं प्रमाण किती आहे हे पाहत असतो. याच्यावर आपलं फर्टिलिटी पोटेन्शियल ठरलं जातं. स्पर्म ॲनालिसिस ही एक चांगली पद्धत आहे की ज्याच्यात आपण इजॅक्युलेटरी डक्ट व्यवस्थित आहेत का, हॉर्मोनल काही प्रॉब्लेम्स आहेत का, याचं हे बेसिक ॲनालिसिस असतं. सो दिस इज द फर्स्ट गोल्ड स्टँडर्ड टेस्ट फॉर दी मेल इनफर्टिलिटी. थँक्यू.